ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची उमेदवारी यादी अंतिम करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे विद्यमान आमदार राजू पाटील आणि ठाणे विधानसभा मतदारसंघात मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. कल्याणशील रोडवर मानपाडा चौकात राजू पाटील यांच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी राज ठाकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मनसे आमदार राजू पाटील यांच्यासह माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस प्रकाश भोईर, माजी आमदार रतन पाटील, उपाध्यक्ष सचिन कदम, अभिजित पानसे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख विनोद पाटील, मनोज घरत, योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार राजू पाटील यांनी राज ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मेघडंबरी आणि प्रभू श्रीरामांची भव्य अशी प्रतिमा भेट दिली. यावर राज ठाकरे यांनी आधीचं घर छोटं पडत होतं म्हणून मोठं घर घेतलं अशा मोठ्या भेटवस्तू आल्या तर आणखी मोठं घर घ्यावं लागेल अशी मिश्किल टिप्पणी केली आहे. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ते भरपूर आहेत मुद्दे, अनेक मुद्दे दोन्ही घेऊन जाणार आहे. कारण जे 5 वर्ष तो चिखल झाले, आम्ही 3-3 मुख्यमंत्री, 2-2 3-3 राज्यपाल पाहिलेले, 2-2 अध्यक्ष पाहिलेले. कोविड सारखा गंभीर काळ असताना पण यांचं राजकारण चालू होतं. हे सगळ्या गोष्टी लोकही विसरलेले नाहीत. त्यामुळे जो उडालेला बोधवार आहे, जो राजकीय जी संस्कृती बोलतो ती बिघडलेली राजकीय संस्कृती, हे सर्व आम्ही लोकांपुढे घेऊन जाणार आहेत आणि त्याच्याकडे मताचं दान मागणार आहोत. आम्ही स्वागतच करू, परंतु मला नाही वाटत असं काही घडेल किंवा आम्ही काय तशी मागणी केलेली. कारण माननीय राज साहेब सर्व जागा लढायचे बोलत आहेत आणि आम्ही तसे उमेदवारी जाहीर करत चाललेलो. केलं चांगले, नाही केलं तरी चांगलं. अविनाश जाधव त्याची केलेली आहे आणि कल्याण ग्रामीण मधून माझी उमेदवारी जाहीर केलेली. बघा, तुम्ही बघाल तर माननीय राज साहेब जे दौरे करतात तिथे 1-1 2-2 सीट ते जाहीर करत असतात, त्याप्रमाणे इथे हे जाहीर केलेले. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.